नमस्कार, मी प्राध्यापक बाळासाहेब घाडगे, संचालक क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमी बारामती. माझं एज्युकेशनल क्वालिफिकेशन MSc MA MEd नेट अशा पद्धतीचं आहे. मी BSc बारामतीच्या तुळजाराम चतुर्थचंद महाविद्यालय इथून पूर्ण केलं. त्यानंतर MSc पुणे विद्यापीठ, BEd आणि MEd टिळक कॉलेज ऑफ एज्युकेशन पुणे. एज्युकेशन पूर्ण झाल्यानंतर मी 22 वर्ष तुळजाराम चतुर्थचंद महाविद्यालय या ठिकाणी गणित अध्यापनाचं काम केलं. विद्यार्थ्यांचा खूप चांगला रिस्पॉन्स होता. बोर्ड CET ह्या परीक्षामध्ये उत्तम यश मिळत होतं विद्यार्थ्यांना. पण मनात एक कल असायची की उच्च दर्जाचे जे शिक्षण आहे, उदाहरणार्थ MBBS ची परीक्षा, त्यानंतर IIT एम वगैरे ह्या उच्च दर्जेच्या परीक्षेच्या तयारीसाठी बारामतीत आपल्या सर्वसाधारण परिस्थिती असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काय करता येईल का? तर ह्या विचारानं आम्ही बऱ्याच ठिकाणी भेटी दिल्या. आता उदाहरणार्थ लातूर सारख्या ठिकाणी किंवा कोटा ह्या ठिकाणी प्रत्येकच विद्यार्थ्याला किंवा पालकांना तिथपर्यंत पोहोचणं शक्य नसायचं. तर बारामती परिसरात राहून ह्याची तयारी करता येईल का, ह्यासाठी काय करता येईल, ह्या वेगवेगळ्या ठिकाणी मी जाऊन भेटी दिल्या. आणि ह्या सगळी माहिती घेऊन बारामती परिसरासाठी किंवा बारामतीच्या विद्यार्थ्यांसाठी योग्य काय आहे ह्याचा अभ्यास करून आम्ही क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमी ही संस्था स्थापन केली. तर त्यासाठी आवश्यक असणारं शासकीय मान्यता, त्यासाठी आपण सिद्धांत शिक्षण संस्था बारामती याची स्थापना केली आणि त्याच्या अंतर्गत क्रिएटिव्ह इंटरनॅशनल स्कूल आणि एंट्रन्स एक्झाम असा पॅटर्न सुरू केला. साधारणतः 2011 सुरुवातीला आम्हाला फक्त 12 विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळाला आणि त्या 12 विद्यार्थ्यांचा जो कन्वर्शन रेशो होता तो रेशो बघता आम्हाला त्यानंतर विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळत राहिला. आज अखेर सर्वसाधारणतः आपल्या अकॅडमीमध्ये 800 ते 850 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आपल्याकडं ए ग्रुपमध्ये, इंजिनिअरिंगच्या ग्रुपमध्ये JEE मेन्स JEE ऍडव्हान्स याची तयारी करून घेतली जाते, त्याचबरोबर बोर्डाची तयारी करून घेतली जाते. बी ग्रुपसाठी MBBS साठी गरजेचे असणारी NEET नावाची परीक्षा आहे, तिची पण आपण तयारी करून घेतो. त्याचप्रमाणे महाराष्ट्र गव्हर्नमेंटसाठी जी CET ची परीक्षा आहे त्या परीक्षेची पण इथं तयारी पूर्ण करून घेतली जाते. 8वी ते 12वी असा पॅटर्न आपण चालवत असतो. 8वी ते 10वीपर्यंत स्कूल प्लस फाउंडेशन अशा पद्धतीचा प्रोग्राम आहे. तर इथं 8वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांना आपण काय करतो की फाउंडेशन म्हणजे 11वी 12वी च्या ज्या NCERTच्या अभ्यासक्रमासाठी जे लागणारं मटेरियल आहे ते त्यांच्याकडनं तयार करून घेतो. म्हणजे 3 वर्गाला हाफ सेक्शनमध्ये, फाउंडेशनच्या सेक्शनमध्ये आपण फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायो, त्याचप्रमाणे ऍप्टिट्यूड, त्याचप्रमाणे स्पोकन इंग्लिश, नंतर बेसिक लॉ, त्यानंतर बेसिक कॉमर्स असे वेगवेगळ्या पद्धतीचे कोर्सेस पण घेत असतो, जेणेकरून विद्यार्थ्याला पुढं इंजिनिअरिंग ग्रुप असू द्या, मेडिकल ग्रुप असू द्या, नाहीतर एंट्रन्स एक्झामिनेशन असू द्या, त्याची ऑलराऊंड तयारी करून घेतली जाते. आता आपल्या अकॅडमीचं वैशिष्ट्य असं एक विश्वासाचं ठिकाण असं आपण तयार केलेलं आहे. पालकांना कमीत कमी फीमध्ये आणि अतिशय उत्कृष्ट असे दर्जेदार शिक्षण देण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. त्यासाठी विद्यार्थ्यांना आपल्याला इथं इन्फ्रास्ट्रक्चरही चांगलं आपल्याला उपलब्ध करून देत आलं. त्यासाठी स्कूलसाठी एक वेगळी बिल्डिंग आपल्याकडे आहे, त्यानंतर NEET JEE साठी एक स्पेशल बिल्डिंग आहे, CET तयार करण्यासाठी एक वेगळं युनिट आहे, बॉईज हॉस्टेल आहे, गर्ल्स हॉस्टेल आहे, मेसची सोय आहे, हे सगळी आपण सुविधा पुरवत असतो. आणि त्याचप्रमाणे जर आपल्याला अचीवमेंट जर म्हणलं क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमीची, तर अतिशय कॉमन कुटुंबातले विद्यार्थी, एक असे खूप विद्यार्थी आहेत की ज्यांची आर्थिक परिस्थिती अतिशय भीत आहे, घरचं वातावरणही तेवढंच पालकांचे बाबतीत सुशिक्षित नसताना सुद्धा हे विद्यार्थी आज MBBS काही पूर्ण केलेलं आहे, काही MBBS शिक्षण घेत आहेत, काही IIT ला दिल्ली सारख्या ठिकाणी विद्यार्थी शिकत आहेत. हे आमच्या दृष्टीने हे अचीवमेंट आहे. आणि आम्ही आणखीन भरपूर विद्यार्थी ह्यात कसे येतील, दरवर्षी सर्वसाधारणतः 6 ते 7 विद्यार्थी आपले गव्हर्नमेंट MBBS ला ऍडमिशन घेत असतात, त्यानंतर
आयआयटी आणि एनआयटी ह्याच्यामध्ये 6 ते 7 विद्यार्थी असतात. त्यातला एखादा विद्यार्थी आयआयटी मध्ये कन्व्हर्ट होत असतो. विद्यार्थ्यांची जर स्पेशली नावं घेतली झालं तर वर्षा घाडगे सारखी अतिशय गरीब कुटुंबातली अशिक्षित कुटुंबातली विद्यार्थिनी, बोली पवार, त्याच्यानंतर प्रतीक कुंभार असे विद्यार्थी एमबीबीएस साठी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये सध्या ते एमबीबीएस करत आहेत. त्याचप्रमाणे इकडं तुषार यादव सारखा विद्यार्थी आयआयटी दिल्ली या ठिकाणी स्टडी करत आहे. त्याचप्रमाणे संकेत मचाले, सुरेश राऊत, साहिल गावडे, नीरज कारंडे, त्याच्यानंतर सृष्टी कदम, आर्य पाठक, आदित्य जाधव हे विद्यार्थी ए ग्रुपमध्ये एनआयटीमध्ये स्टडी करत आहेत. अशी ही जी यादी आहे, वसुधा चांगुडे, गोपी गालिंदे, सिद्धांत डोंगरे, पूजा कुमावत, त्यानंतर संकेत सस्ते, प्रणव कोळे हे विद्यार्थी सुद्धा अतिशय उच्च दर्जाचे अशा कॉलेजमध्ये. आणि ही यादी न संपणार आहे, खूप सारे आहेत, फक्त हे वानगिऱ्यासच मला सांगितले. तर ही आमची खऱ्या अर्थानं अचीवमेंट आहे. आमचं टार्गेट इथे पुढे आहे की कमीत कमी दरवर्षी 50% विद्यार्थी आपले क्वालिफाय झाले पाहिजेत आणि चांगल्या ठिकाणी गेले पाहिजेत. तर हे सर्व आपल्या पालक, विद्यार्थी यांच्या सहकार्याने शक्य होत असतं. त्या आणि अशीच आपल्या क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमीची भरभराटी होत राहील अशी खात्री बाळगतो आणि इथं थांबतो. धन्यवाद. थँक्यू.